माझं नाव संजय शंकर येवला, देवपूर उपासना केंद्र, मला विठ्ठलसिंह राजपूत बापू भक्त यांनी मला 2010 साली बापू परिवारात मला आणलं. बापू परिवारात आल्यापासून माझी इतकी भरभराटी झाली की मी विचारच करू शकत नाही. बापूंनी माझा एक अनुभव असा आहे, छोटा अनुभव असा सांगतो मी, की मी ऑफिसला जिल्हा परिषदेचे कार्यरत असताना, ऑफिसमध्ये काम करत असताना मी माझ्या स्लॅपवर 2 पोते गव्हाचे उन्हामध्ये वाळ टाकलेले होते. तर आई नेहमी मला सांगायची, अरे बाबा काढून आण, काढून आण. बरेच दिवस झाले मी म्हणतो आज नाही काढू, उद्या काढू, उद्या नाही परवा काढू, आपण ते गहू काढून कुठे जातील पळून ते. पण एक दिवस असा आला की मी ऑफिसला असताना की वारा, वादळ आणि पाऊस जो सुटला अगदी की मी कल्पनाच करू शकत नाही. मी म्हटलं बापू माझ्या पाठीमागे धावणारा कोणीच नाही आहे, तूच माझा सांभाळणार आहे, तर माझे गहू अजिबात ओले होऊ नको, सही सलामत राहू दे बाबा. तर माझ्या बापूंनी काय कृपा करावी. मी जेव्हा ऑफिसमधून निघालो तेव्हा घरापर्यंत मी राहायला श्रीकृष्णनगर भरतनगरच्या बाजूला देवपूर धुळेमध्ये राहतो. मी ऑफिसपासून तर घरी असतोपर्यंत एकदम ओला चिंब झालेलो होतो. पण आमचा श्रीकृष्णाचा बोर्ड जो होता कॉलनीचा, तिथे मी एंट्री केली, तिथपासून अजिबात एक थेंबसुद्धा पाण्याचा नव्हता की बापू लिहिला होते घरी अगदी. मी जेव्हा गाडी लावली घराजवळ तेव्हा गल्लीतले विचारायला लागले, का तुम्ही एवढं बोलले, कसं का होऊन आले? अहो म्हटलं गावात खूप पाऊस झाला, गुडघे इतकं पाणी म्हटलं गावामध्ये भरपूर पाऊस. अहो इकडे काहीच नाही म्हणे, मनात म्हटले सुरू आमची बापूंची कृपा आहे अगदी. आई म्हणे पा तुला सांगितलं होतं. आई म्हणे तू कसं का ओला झाला? म्हटलं मग सर्व अक्षरशः ओला झालो, तुला सांगितलं होतं ना पाऊस येईल. मग कवर आज म्हटले माझी सर्व बापूंची कृपा आहे, मी कपडे काढले अंग पुसलं आणि वरती दाव्यावर आपल्या इथे स्लॅबवर गेलो, संपूर्ण हे काढलं. तेव्हापासून म्हणजे बापून म्हणजे इतकं माझं येऊन गेलेलं होतं अगदी की काही माझे असं म्हणजे काही लागलं ते मी बापूंचाच दावा करतो. बापू माझं हे सापडत नाही, बापू माझं ते सापडत नाही, बापू मला 0 मिनटात म्हणजे सापडून देतात ती कोणती पण वस्तू अगदी. इतकं म्हणजे बापूंचं अगदी माझ्या खरोखर अगदी बापू कृपा आहे माझ्यावर. मी बापू तुमचा खूप खूप ऋणी आहे. हरिओम श्रीराम अंगज्ञ नाथ संगीत नाथ संगीत नाथ संगीत.